नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण 15 प्रश्नपत्रिका पाहिलेल्या आहेत. त्या पुढील प्रश्नपत्रिका या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. पहिला प्रश्न दिलेला आहे, खाली दिलेल्या शब्दसमूहातून समानार्थी नसणारा शब्द पर्याय ओळखा. मुलगी सुता, दोहिता कन्या, मुलगा सूत, पुत्र तनय, कमळ सुम, सुमन पुष्प, हुशार चतुर चालाक सरबेज तरबेज. शब्दसमूह समानार्थी नसणारा शब्द पर्याय ओळखायचा आहे, म्हणजे तीन समानार्थी आहेत पण एक चुकीचा पर्याय आहे, तो कोणता तो आपल्याला सांगायचा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कमळ. सुम, सुमन आणि पुष्प हा चुकीचा पर्याय आहे आणि हे तीन बरोबर आहेत. म्हणजे आपलं योग्य उत्तर काय, पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, भारतामधील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मुलाला औरंगजेबने नजर कैदेत ठेवले होते? दिल्ली, बिजापूर, अहमदनगर किंवा आग्रा. तर आग्रा या ठिकाणी, म्हणजे पर्याय क्रमांक डी हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, क्रियापदानुसार कर्त्याच्या योग्य रूपाची निवड करा. गावाला, डाय डॅश गावाला गेले, तो, तुम्ही, आम्ही किंवा ते. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, ते गावाला गेले हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, चूज द मोस्ट सुटेबल डिटरमाइनर फॉर द गिवन सेंटेन्स. सी ऑलवेज कीप डाय डॅश मनी इन हर वॉलेट फॉर इमर्जन्सीज. एनी, एव्हर, सम किंवा मच. तर याचं योग्य उत्तर आहे कीप सम मनी, म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर आहे. भेरी शेती कशाचा संदर्भ देते? आवळ्यांच्या जंगली प्रकाराला वाढवणे, देशी दुभत्या प्रजातीचे पालन करणे, पश्चिम बंगालमध्ये आढळणारा मत्स्य शेतीचा प्रकार, मैदानांच्या सिंचनासाठी वापरले जाणारे प्राचीन कालवा सिंचन. भेरी शेती कशाचा संदर्भ देते याचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पश्चिम बंगालमध्ये आढळणारा मत्स्य शेतीचा प्रकार, म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, विद्यार्थी मित्रांनो, हा गणिताचा गुणोत्तर व प्रमाण यावरील प्रश्न आहे, तो त्यामुळे तो तुम्हाला सोडवायचा आहे. हा सुद्धा गणिताचाच प्रश्न आहे. पुढचा प्रश्न, मुंबईमध्ये दरवर्षी आयोजित केला जाणारा बाणगंगा महोत्सवाद्वारे डाय डाय देवाला संगीतमय श्रद्धांजली दिली जाते. शिव, विष्णू, राम किंवा गणेश. बाणगंगा महोत्सवाद्वारे कोणत्या देवाला संगीतमय श्रद्धांजली दिली जाते याचं योग्य उत्तर सांगायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे राम, म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, भारतात खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये ऑरेंज व्याघ्र अभयारण्य स्थित आहे? कर्नाटक, आसाम, मध्य प्रदेश किंवा पश्चिम बंगाल. ऑरेंज व्याघ्र अभयारण्य स्थित कोठे आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे आसाम, पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, चूज द ऑप्शन विथ द अप्रोप्रिएट सफिक्स टू कम्प्लीट द गिवन सेंटेन्स. द डॉग मेड हिमसेल्फ कम्फर्ट इन फ्रंट ऑफ द कलर ॲज इट वॉज अ व्हेरी हॉट डे. काय असणार आहे कम्फर्ट, टेबल, म्हणजे ए बी एल ई. पर्याय क्रमांक सी हे काय असणार आहे, सफिक्स असणार आहे. कम्फर्टेबल हा शब्द इथं तयार होईल. पुढचा प्रश्न, दिलेल्या शब्दगटातून विरोधार्थी शब्द ओळखा. काच, पारदर्शकचा विरोधार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे काय असेल. तर याचं योग्य उत्तर आहे पारदर्शकचा विरोधार्थी शब्द आपल्याला माहितीच आहे अपारदर्शक, म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर आहे. हा बुद्धिमत्तेचा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. आणि गणित हा विषय अवघड जात असेल तर आमचे ऑनलाईन क्लासेस सुद्धा आहे, तुम्ही संपर्क करू शकता. 96 65 48 40 48 या नंबरवर संपर्क करून तुम्ही ऑनलाईन क्लासेस जॉईन करू शकता. किंवा ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर फ्री व्हिडिओसुद्धा आहेत, ते सुद्धा पाहून तुम्ही गणिताचा अभ्यास करू शकता. पुढचा प्रश्न काय दिलेला आहे बघा, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ ॲडजेक्टिव फॉर द गिव्हन सेंटेन्स. दे मिस्ड अ डॅश डॅश अपॉर्च्युनिटी. ह्यूज, बिग, गोल्डन, मेजर. तर याचं योग्य उत्तर आहे दे मिस्ड अ गोल्डन अपॉर्च्युनिटी, म्हणजे पर्याय क्रमांक सी हे याचं योग्य उत्तर आहे. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. आईने माळ आणली,
पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुसकलिंग किंवा उभयलिंग। आईने माळ, माळ या शब्दाचे लिंग ओळखायचे कोणता आहे? तर याचे योग्य उत्तर आहे स्त्रीलिंग। पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर आहे, स्त्रीलिंग हे याचं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न, विद्यार्थी मित्रांनो यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी सुद्धा सांगितलेलं आहे तुम्हाला की संभाव्यता या धड्यावर कमीत कमी 4 किंवा 5 प्रश्न विचारलेले आहेत आणि अंकगणित श्रेणी व भूमितीय श्रेणी यावर 2 म्हणजे एकूण तुमचे जवळपास 7 प्रश्न हे इयत्ता 10वीच्या बीजगणिताच्या पुस्तकातून तुम्ही पूर्ण करू शकता। 7 मार्क तुम्हाला मिळतील, त्यामध्ये संभाव्यता आणि अंकगणित श्रेणी व भूमितीय श्रेणी हा सखोल प्रकरण त्यामध्ये व्यवस्थितपणे दिलेला आहे, त्याचा अभ्यास केला तरी तुम्हाला हे 7 मार्क फिक्स असतील तुमचे। चला पाहूया पुढचा प्रश्न। 48 मतदारसंघामधून 2019 लोकसभा निवडणूक लढवण्यास 7 डॉक्टरांचा परिचय देणारे एकमेव राज्याचे नाव काय आहे? उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र किंवा आंध्र प्रदेश? काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र, म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपला योग्य उत्तर आहे। विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र हे असं राज्य आहे जे की 48 मतदारसंघामधून 2019 लोकसभा निवडणूक लढवण्यास 7 डॉक्टरांचा परिचय देणारे एकमेव राज्य आहे। पुढचा प्रश्न हा टक्केवारीचा आहे, तो सुद्धा तुम्हाला सोडवायचा आहे। चूज द ऑप्शन दॅट हॅज द करेक्ट स्पेलिंग, करेक्ट स्पेलिंग असलेला ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे। मॅजिस्ट्रेटचा करेक्ट स्पेलिंग कोणत्या पर्यायामध्ये आहे 4 पर्यायापैकी? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हे आपला योग्य उत्तर आहे। हा गणिताचा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे। दिलेल्या शब्दगटातून विरोधार्थी शब्द ओळखा। मंदिर, प्राचीनचा विरोधार्थी शब्द जे की मंदिराशी रिलेटेड आहे त्याचं उत्तर काय? विरोधार्थी शब्द ओळखायचा आहे प्राचीन। तर काय असेल अर्वाचीन, म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपला योग्य उत्तर आहे। प्राचीनचा विरोधार्थी शब्द कोणता आहे? अर्वाचीन हा आहे। पुढील वाक्यामधील विशेषण ओळखा। मीना वाटते हळूबाई पण तिच्या कामाचा उरका जबरदस्त आहे। मीना, उरका, जबरदस्त पण विशेषण ओळखायचं या 4 पर्यायापैकी। तर याचं योग्य उत्तर आहे जबरदस्त, पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न, आउट ऑफ द फॉलोइंग ऑप्शन चूज द राईट पंक्चुएशन सेंटेन्स, योग्य विरामचिन्ह देऊन लिहिलेलं वाक्य ओळखायचे 4 वाक्यापैकी कोणतं असेल जे की योग्य विरामचिन्ह देऊन लिहिलेलं आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हे योग्य विरामचिन्ह देऊन लिहिलेलं वाक्य आहे। कोणत्या बँकेने MSME बिल वटवण्यासाठी MA एक्सचेंज ट्रेड रिसिवेबल्स डिस्काउंटिंग सिस्टीम प्लॅटफॉर्मसोबत भागीदारी केली आहे? बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ हैदराबाद किंवा भारतीय स्टेट बँक? कोणत्या बँकेने केलेला आहे 4 पर्यायापैकी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बँक ऑफ महाराष्ट्र हे याचं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न, पुढील वाक्याचा प्रकार ओळखा। चित्रपटगृहे बंद पडली तर माणसे करमणुकी वाचून वेडे होतील, प्रश्नार्थी, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य किंवा केवल वाक्य? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी संयुक्त वाक्य हे याचं योग्य उत्तर आहे। रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा। अविकारी शब्दांना डॅश डॅश म्हणतात, नाम, विभक्ती, क्रियाविशेषण, अव्यय किंवा अव्यय? अविकारी शब्दांना काय म्हणतात ते आपल्याला सांगायचं आहे। यावर सुद्धा एक प्रश्न विचारलेला आहे अविकारी शब्दाबद्दल, तर याचं योग्य उत्तर आहे क्रियाविशेषण अव्यय, म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपला योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न, चंद्र व जागृती या शब्दातील पहिली व्यंजने कोणत्या प्रकारची आहेत? जागृती, ओष्ठ्य, तालव्य, मूर्धन्य किंवा कंठ? चंद्र व जागृती या शब्दातील पहिले व्यंजने कोणत्या प्रकारचे आहेत सांगायचे आपल्याला? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तालव्य प्रकारचे आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपला योग्य उत्तर आहे।
10 मार्च 2019 रोजी केंद्रीय उद्योग सुरक्षा दल चा 50वा स्थापन दिवस डायडॅश येथे आयोजित करण्यात आला. विशाखापट्टणम, गाझियाबाद, नोएडा किंवा मसुरी. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गाझियाबाद हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ कंजक्शन फॉर द गिवन सेंटेन्स. द चिल्ड्रन वेंट टू सी द हॉरर मूवी डॅड डॅड दे हॅड बीन वॉर्न नॉट टू डू सो. सिन्स, ॲज थो, ॲज ऑल्दो. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, ऑल्दो हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, चूज द अप्रोप्रिएट प्रीपोजिशनल फ्रेज फॉर द गिवन सेंटेन्स. द लिटल बॉय वॉज कंटिन्यूअली डायडॅश द टॉईज द डायडॅश द शेप शॉप. काय असेल याचं योग्य उत्तर? कंटिन्यूअली नॉकिंग ओव्हर द टॉईज इन द शॉप, म्हणजे पर्याय क्रमांक डी हे आपलं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न, विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नामुळे तुम्हाला प्रश्नांची काठिण्य पातळी काय आहे आणि कोणत्या प्रकारचा आपल्याला अभ्यास करायचा आहे ते समजून जाईल. पुढील वाक्या पर्यायातील अचूक वाक्यप्रचार निवडा. स्पर्धा जिंकल्यावर साहजिकच स्पर्धकांना खूप आनंद झाला. त्रिभुवन ठेंगणे होणे, इकडे आड तिकडे विहीर, बुचकळ्यात पडणे किंवा आश्चर्य वाटणे. वाक्यप्रचार ओळखायचे, जेव्हा आपल्याला आनंद होतो तेव्हा कोणता वाक्यप्रचार येतो? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, त्रिभुवन ठेंगणे होणे. या वाक्याचा अर्थ, अचूक वाक्यप्रचार कोणता आहे? त्रिभुवन ठेंगणे होणे, म्हणजे पर्याय क्रमांक एक हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, वाहनामध्ये वापरला जाणारा मागचे दृश्य दाखवणारा आरसा डॅश असतो. अंतर्वक्र आरसा, अन्वस्तीय आरसा, सपाट आरसा किंवा बहिर्वक्र आरसा. वाहनामध्ये वापरला जाणारा आरसा कोणता होतो? तर याचं योग्य उत्तर आहे बहिर्वक्र आरसा, म्हणजे पर्याय क्रमांक डी हे आपला योग्य उत्तर आहे. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब फॉर द गिवन सेंटेन्स. आय हॅव ऑप्टन डॅश व्हाय दे वेंट टू लिव अबोर्ड. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे आय हॅव ऑप्टन वंडर्ड व्हाय दे वेंट टू लिव अबोर्ड. हा गणिताचा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. पुढचा प्रश्न, चूज द ऑप्शन विथ द अप्रोप्रिएट सफिक्स टू कम्प्लीट द गिवन सेंटेन्स. द मोस्ट सिनियर टीचर वॉज गिवन ॲड डॅश चार्ज ॲज प्रिन्सिपल. ॲडला कोणतं प्रिफिक्स लागणार आहे, सफिक्स लागणार आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. तर शब्द तयार होतो ॲडिशनल, पर्याय क्रमांक सी हा सफिक्स लागल्यानंतर ॲडचं काय तयार होतो? ॲडिशनल होतो. द मोस्ट सिनियर टीचर वॉज गिवन ॲडिशनल चार्ज ॲज प्रिन्सिपल, याचं योग्य उत्तर आहे. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायसन कधी स्थापित झाले? 7 जुलै 1990, 8 जुलै 1991, 10 जून 1992 किंवा 15 जून 1999. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायसन कधी स्थापन झाले ते आपल्याला सांगायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 8 जुलै 1991 रोजी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायसन स्थापित झालेलं आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणी समग्र इतिहासामध्ये त्यांच्या कामासाठी पास्ट टाइम डायमेन्शन श्रेणीमध्ये इस्रायलचा प्रतिष्ठित डॅन डेव्हिड पुरस्कार जिंकला आहे? संजय सुब्रमण्यम, एस सज्जय शंकर, सय्यद अकबरुद्दीन, ब्राजेश मिश्रा. पास्ट टाइम डायमेन्शन श्रेणीमध्ये इस्रायलचा प्रतिष्ठित डॅन डेव्हिड पुरस्कार जिंकलेला आहे असं कोण आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, संजय सुब्रमण्यम यांनी प्रतिष्ठित डॅन डेव्हिड पुरस्कार जिंकलेला आहे. चूज द अप्रोप्रिएट कंजक्शन फॉर द गिवन सेंटेन्स. द प्रपोजल कॅन नॉट बी कन्सिडर व्हॅलिड डॅश इट इज साइन बाय ऑल द एक्झिस्टिंग मेंबर्स ऑफ द बोर्ड. अनलेस, व्हेअर इज, हॉवेअर, बट. काय असेल योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, अनलेस हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, पुढील वाक्यामध्ये योग्य ते अव्यय घाला. माणसाला ज्ञान हवे डॅश धन हा अवघड प्रश्न आहे की पण व परी.
तर याचं योग्य उत्तर आहे की म्हणजे माणसाला ज्ञान हवे की धन हा अवघड प्रश्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एप्रिल 2019 मार्च 2020 काय म्हणून घोषित केले, बांधकाम तंत्रज्ञान वर्ष, निर्माण तंत्रज्ञान वर्ष, मूलभूत सुविधा वन उपक्रम वर्ष किंवा अन्नदान उत्पादन वर्ष. 2019 मार्च 2020 काय म्हणून घोषित केलेलं आपल्याला सांगायचं, एप्रिल 2019 किंवा मार्च 2020. तर याचं योग्य उत्तर आहे बांधकाम तंत्रज्ञान वर्ष, म्हणजे पर्याय क्रमांक एक हे आपलं योग्य उत्तर आहे. चूज द अप्रोप्राइट कलेक्टिव नाउन टू कम्प्लीट द सेंटेन्स. अ डायडॅश इज अ ग्रुप ऑफ डान्सर्स, ट्रूप किंवा टीम किंवा कमिटी. चूज द अप्रोप्राइट कलेक्टिव नाउन आपल्याला ओळखायचं आहे, या चारपैकी कोणता आहे. अ ट्रूप इज अ ग्रुप ऑफ डान्सर, म्हणजे TROUPE, म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर आहे. ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2019 महिला एकेरी कोणी जिंकली, चेन युफेई, ताई तुझू इंग, PV सिंधू, नाझोमी ओकुहारा. ऑल इंडिया ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2019 कोणी जिंकलेली आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, चेन युफेई हे याचं योग्य उत्तर आहे. 1992 खालीलपैकी कोणत्या उद्योगपतीने भारतरत्न पुरस्कार जिंकला होता. GRD टाटा, धीरूभाई अंबानी, राहुल बजाज किंवा अजिम प्रेमजी. 1992 तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, GRD टाटा हे याचं योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणत्या संघाने आगा खान गोल्ड कप हॉकी टूर्नामेंट 2018 जिंकली. भारतीय पोलाद प्राधिकरणाची हॉकी अकादमी, आर्मी XI दानपूर, मध्य प्रदेश हॉकी अकादमी, पंजाब पॅन्थर्स. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, भारतीय पोलाद प्राधिकरणाची हॉकी अकॅदमी, आर्मी 11 दानापूर हे सुद्धा आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक. पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ टेन्स फॉर द गिव्हन सेंटेन्स. द कोच आस्क्ड जेनिफियर डायडॅश युअर टेनिस येस्टरडे ड्युरिंग द टाइम डायडॅश टू यू. काय, द कोच आस्क्ड जेनिफर डिड यू प्रॅक्टिस युअर टेनिस येस्टरडे ड्युरिंग द टाइम अलॉटेड टू यू, म्हणजे पर्याय क्रमांक एक हे आपलं योग्य उत्तर आहे. डिड यू प्रॅक्टिस अलॉटेड हे दोन वाक्य इथे योग्य आहेत. पुढचा प्रश्न, सूरजागड डोंगर हे महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये डायडॅश तालुक्यात स्थित आहे. कोरची, अहेरी, एटापल्ली किंवा धानोडा. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, एटापल्ली हे याचं योग्य उत्तर आहे. म्हणजे सूरजागड डोंगर हे महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यामधील एटापल्ली तालुक्यात स्थित आहे. खालीलपैकी कोणता समुद्र किनारा हा महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये स्थित आहे. जुहू, हरनाई आणि मुरुड, बोर्डी, डहाणू, अलिबाग. याचं काय असेल योग्य उत्तर, तर याचं योग्य उत्तर आहे हरनाई आणि मुरुड येथे समुद्र किनारा हा महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये स्थित आहे. चूज द अप्रोप्राइट प्रिपोजिशन फॉर द गिव्हन सेंटेन्स. डायडॅश अ मॅन, डायडॅश इज एज, ही इज डायडॅश व्हेरी गुड शेप. काय असेल याचं योग्य उत्तर, फॉर अ मॅन ऑफ हिज एज ही इज इन व्हेरी गुड शेप, म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपला योग्य उत्तर असेल. हा सरासरीवरील प्रश्न आहे. चूज द ऑप्शन दॅट बेस्ट एक्सप्रेस द मीनिंग ऑफ द हायलायटेड ॲडम्स किंवा फ्रेंच. कुड बी सीन थ्रो इझिली या शब्दाचा आपल्याला मीनिंग सांगायचं आहे. द ग्लास ऑन द विंडो कुड बी सीन थ्रो इझिली अँड एव्हरी वन लाईक इट.
या म्हणीचा किंवा वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगणारा शब्द खालीलपैकी चार पर्यायापैकी कोणता आहे सांगायचं आहे? काय असेल याचं योग्य उत्तर? ट्रान्सपरंट म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, जर 5 जानेवारी हा गणिताचा प्रश्न आहे तो सुद्धा तुम्हाला सोडवायचा आहे. अधोरेखित क्रियापदाचा योग्य प्रकार ओळखा. काकूने दूध झाकून ठेवले, झाकून या शब्दाचा क्रियापदाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. भावे, कर्मणी, कर्तरी किंवा साधित. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, साधित हे याचं योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथे जाऊन आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करू शकता. आणि जो विषय तुम्हाला अवघड वाटतो तो त्याविषयी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे, जेणेकरून त्याच्यावर आम्ही व्हिडिओ बनवू. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.